रूम टू रीड इंडिया ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं नाशिक जिल्हा ग्रंथालय विकास कार्यक्रम सध्या आयोजित होत आहेत। मुलांमध्ये वाचन विकास करणं आणि वाचनात गोडी निर्माण करणं हा प्रमुख उद्देश ठेवून हा उपक्रम राबविला जातोय। दिंडोरी तालुक्यातील जानोरीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये रूम टू रीड या वर्गाचं उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती कामिनी चारुस्कर यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, पोलीस पाटील सुरेश घुमरे, केंद्रप्रमुख कोठावदे उपस्थित होते। कोरोना काळात उत्कृष्ट काम करत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गोडी कायम राखणाऱ्या शिक्षकांचं सभापती कामिनी चारुस्कर यांनी सत्कार केला। रूम टू रीड या कार्यक्रमाबाबत कामिनी चारुस्कर आणि केंद्रप्रमुख कोठावदे यांनी मनोगत व्यक्त केलं। रूम टू रीडच्या माध्यमातून आलेली जी पुस्तकं आहेत ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील, विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण होईल, सामान्य ज्ञानामध्ये वाढ निर्माण होईल आणि त्याचप्रमाणे आलेल्या पाहुण्यांना त्या ठिकाणी मी नमूद केले की प्रत्येक ग्रामपंचायतीने जर आपल्या गावामध्ये अशा प्रकारची वाचनालय सुसज्ज वाचनालय तयार केली तर त्यातून MPSC UPSC सारखे विद्यार्थी त्यांना गावस्तरावर त्या ठिकाणी वाचनाची सुविधा निर्माण होईल यासाठी मा आदरणीय सभापती मॅडम तसेच गावचे सरपंच यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केलं की आपण या योजनेतून निश्चितच आपल्याला प्रेरणा मिळाली आणि म्हणून आज केवळ शाळास्तरावर न ठेवता गावस्तरावर देखील आपण या रूम टू रीडच्या माध्यमातून आलेली प्रेरणा पुढे नेऊन आणि सर्व विद्यार्थ्यांना गावातील जे विद्यार्थी अधिकारी होण्याच्या याच्यापर्यंत पात्रतेपर्यंत जाऊ शकतील अशा विद्यार्थ्यांना निश्चितपणे गावात त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध होईल। आज या जानोरी शाळेमध्ये या कार्यक्रमाचे अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केले, त्या केंद्राचा आपला जो रूम फील्ड आहे त्याचे उद्घाटन करून खरंच तो रूम अतिशय योग्य पद्धतीने बनवलेला आहे। तसंच ते आता आपल्या अनेक शाळेमध्ये ते काय आई पुस्तकांचे त्यांचे वाटप होऊन ते उपक्रम मुलांना वाचाल तर वाचाल, खरंच वाचले तर माणूस पुढे जीवनात पुढे जाणार आहे। याच्यातून छोटछोट्या असतील पहिली ते चौथीपर्यंतचे आपले जे काही मुलं आहेत त्यांना खरंच वाचल्यातून नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील। तर खरंच आज शासनाने जी काही आपल्याला दिलेली आहे ही योजना तर त्यातून तालुक्यातील खरोखरच विद्यार्थ्यांसाठी वाचनाचा एक छंद म्हणजे एक गोडी खूप निर्माण होणार आहे त्यांच्यामध्ये। तर या रूम टू रीड हा उपक्रम हे केला त्या आम्ही दिंडोरी तालुक्याच्या वतीने त्यांचे खरंच धन्यवाद मानतो। या प्रसंगी मुख्याध्यापक नाना गंगावणे, किशोर गाजरे, लीना गोसावी, प्रमिला कापडणीस, प्रिया वरोडे, मंदा पिंपळे, वंदना गरुड, मंगला ठाकरे यांच्यासह शिक्षक आणि पालक उपस्थित होते। संदीप गुंजाळ, दिशानूर, दिंडोरी।